一起。दैवकुल्य आदरणीय बसवेश्वर महाराज यांच्या चरणी कोटकोटी प्रणाम करतो. तसेच शिवाजी महाराज यांच्या चरणी वंदन करतो. नायक त्यांनाही वंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो. खरं पाहिलं तर मुलांचा मला फार आज आनंद वाटलाय, कारण सर्व समाजातील सर्व स्तरातील हे सर्व देवकुलच लोक आहेत. शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नाईक असतील, हे सर्वच एक देवकुलातले अवतार घेतलेले लोक आहेत. आणि ह्यांचा आपल्याला सर्वांना समाजाला एकत्र करून बसवेश्वर महाराजच्या वचनामध्ये सांगितलं, कुडल संगम मध्ये जे बसव कल्याणला कुडल संगम त्यांनी हे केले, अनुभव मंडप केले, त्याच्यात सर्व समाजाला एकत्र करून सर्वांना न्याय कसा देता येईल, सर्वांचे मन न दुखवता सर्वांना आनंदी ठेवून कसं राज्य करता येईल, हे एक जगा एक उदाहरण आहे ते आपल्याला 1200 शतकापूर्वी. आणि सर्वच शिवाजी महाराज असतील, शिवाजी महाराजांनी सुद्धा सर्व समाजाला घेऊन चाललेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त त्यांनी एकटेच म्हणजे फक्त समाजासाठी लिहिलेले आहेत, प्रत्येक समाजातील लोक चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल, त्यांना कसं वागता येईल, कसं चालता येईल, हे शिकवण त्या लोकांनी दिलेले आहे. तसंच नाईक साहेबांनी सुद्धा दिलेलं आहे. ह्या सर्वांच्या एकच ध्येय आहे की मानव समाजाला समाधान असलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे शिकवण त्या लोकांनी दिलेलं आहे. म्हणून मला सर्व या लोकांना खरंच हे बसवेश्वर मंडळाचे अध्यक्ष राम निंबर्गे असतील, उप असेल हावळ असतील, सर्वच त्यांच्या मंडळाला मी अभिनंदन करतो ह्याच्यासाठी की आपण सर्व समाजाला सर्व महात्म्यांना एकत्रित करून जे साजरा केला, खरं तुमच्यासारखं मोठं माणसं या जगात असं कोणच नाही असं मला वाटतं. आपण हेच विचार आपण प्रत्येकामध्ये रुजवूया आणि प्रत्येक समाजातील तेढ बाजूला काढूया. आणि कोणत्या वैयक्तिक समाजाचं ते बसवेश्वर होते, प्रत्येक समाजाला बसवेश्वर होते, प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी बसवेश्वर होते. आणि कोणत्या समाजासाठी शिवाजी महाराज होते, प्रत्येक समाजाला घेऊन चांगलं करण्यासाठी शिवाजी महाराज होते. डॉक्टर आंबेडकर एकच समाजाचे नव्हते, प्रत्येक समाजाचे होते. नाईक साहेब सुद्धा प्रत्येक समाजाचे होते. हे सर्वांनी आपण ध्यानात घेऊन ह्याच्यापुढे आपण ज्यावेळेस आहे काही मतभेद असतात, काही राजकारणी लोकांनी मतभेद करत असतील, काही वैयक्तिक स्वार्थासाठी मतभेद करतील, ते सर्व मतभेद बाजूला ठेवूया सर्वांनी मिळून. आणि हे आनंदित आलेले आपले क्षण चांगल्या पद्धतीने घालूया. आणि तुम्हाला अजून एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय पुराणे साहेब आमचे मित्र, त्यांना येऊन त्यांचं सर्वांचं आपण तुम्ही स्वागत केला, त्यांच्याकडून आमच्या गावाकडून त्यांचा हे मान वाढविला. म्हणून सर्वांचं अजून एकदा बसवेश्वर युवक मंडळ यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि सर्व गावातील लोकांनी या कार्यक्रमाचे आगत येऊन आपण जे आमच्या सर्व मुलांना जे धैर्य दिलात, सर्वांना मदत केलात, त्याच्याबद्दल गावाकरी मंडळीचं सुद्धा मी ऋणी आहे. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.